पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर चोरी की फिराक में घात लगाए बैठे एक संदेहास्पद लड़के को अरेस्ट किया है, जिसके पास से चोरी की गई गाड़ी बरामद की गई है। साथ ही पुलिस उससे और भी खुलासे करने की कोशिश कर रही है। नागपुर शहर में वाहन चोरी के मामले बढ़ते ही जा रहे हैं। पुलिस ने वाहन चोरों का पर्दाफाश किया है। गणेशपेट पुलिस ने गुप्त जानकारी के आधार पर चोरी की फिराक में बैठे एक संदेहास्पद लड़के को अरेस्ट किया है, जिसके पास से चोरी की गई गाड़ी बरामद की। साथ ही पुलिस उससे और भी खुलासे करने की कोशिश कर रही है। दिनांक 14 जानेवारी रोजी DB पथकाने आमचा स्टाफ पूर्ण नैलन माजियाच्या अनुषंगाने हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गंजीपेठ या ठिकाणी एक अनोळखी इसम आपल्या गाडीवर जात असताना मिळून आला होता। आणि त्या गाडीला कोणत्या प्रकारचा नंबर नव्हता, त्यामुळे संशयाला वाव मिळाला आम्हाला। आणि त्याला कुठल्या प्रकारे नंबर प्लेट नव्हती, नंबर प्लेट ही स्क्रॅच केलेली दिसून आली आम्हाला। मग त्या वाहन चालकाला थांबवलं, वाहन चालकाचं नाव असं मिळालं की आदर्श रमेश समर्थ, व 21 वर्ष आहे, राहणारा अजनी पोलीस ठाणे, हद्द आहे त्याची। पण त्याने उडवण्याची उत्तर दिले सुरुवातीला। पोलीस स्टेशन आल्यानंतर माहिती मिळाली की सदरची गाडी ही चोरली गेलेली गाडी आहे। सदरची गाडी ही काळ्या रंगाची पल्सर गाडी मिळून आलेली आहे आणि ती गाडी हिंगणा पोलीस ठाणे येथून चोरल्या गेलेली गेल्याची माहिती मिळाली। त्यानंतर ती जो इसम आहे आदर्श समर्थ, या आरोपीबाबत पूर्ण माहिती घेतली असता आरोपीवर 2019 पासून तब्बल 12 विविध पोलीस ठाणेमध्ये नोंद असलेले घरपुडीची आणि 379 मालमत्ता चोरीचे गुन्हे असा अभिलेख त्याचा दिसून आला। त्यामुळे अधिक चौकशी त्याकडे अजून केली असता असं आम्हाला अजून माहिती मिळाली की सदर आरोपी हा इतर गुन्ह्यातसुद्धा पाहिजे आहे। मग तोसुद्धा आम्ही पाहणी केली असता नुकतंच हुडकेश्वर येथे घरपुडी झाली होती। हुडकेश्वरमधला CR नंबर आहे 735/22 आहे, तर तिथेसुद्धा तो त्या गुन्ह्यामध्ये मेन आरोपी आहे। तसेच पोलीस ठाणे सक्करदरा इथेसुद्धा 2022 481 नंबरचा गुन्हा आहे, तोसुद्धा घरपुडीचा गुन्हा आहे, त्यामध्येसुद्धा तो मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळाली आम्हाला। तर या दोन गुन्ह्यामध्ये तो मेन आरोपी असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही तत्काळ पहिल्यांदा सक्करदरा टीमला याबाबत माहिती देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि हिंगणा पोलीस ठाणे आणि हुडकेश्वर पोलीस ठाणे यांनासुद्धा कळवण्यात आलेलं आहे। तरी सदरचा हा सराईत गुन्हेगार आम्हाला पेट्रोलिंग दरम्यान मिळून आलेला आहे। पुलिस ने सभी लोगों से आग्रह किया है कि किसी भी चोरी की गई गाड़ी की जानकारी के लिए आप सीधे हमसे संपर्क कर सकते हैं। वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।